करून घेतलं होतं। आता करी बनवण्यासाठी आपण तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये जी कांद्याची आपण पेस्ट केलेली आहे ती कांद्याची पेस्ट टाकायची आहे व ती पूर्णपणे चांगल्या प्रकारे लाल होतोपर्यंत तिला हलवायची आहे। कांदा लालपणे प्रकारे पूर्ण भाजला गेल्यानंतर अद्रक आणि लसणाची पेस्ट ही 3 चमचे पेस्ट टाकून त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे। ही मी 3 चमचे पहिली काढून घेतली होती, तर मी पूर्ण पेस्ट टाकतो आहे। पूर्ण पेस्ट टाकून झाल्यानंतर त्याला थोडंसं मीठ होऊन द्यावं। आता याच्यानंतर यात आपण जी सांगितल्याप्रमाणे 1 टमॅटो किंवा 1.5 टमॅटोची जी पेस्ट बनवली होती ती पूर्णपणे पेस्ट टाकतो आहे आणि पेस्ट टाकल्यानंतर त्याला व्यवस्थित प्रकारे पहिल्या मसाल्यामध्ये मिक्स करून घेतो। आता हे टमाटो आणि ह्याचे सर्व मिक्सिंग केल्यानंतर आपण हा मसाला छान प्रकारे तेल सुटस्तोपर्यंत ह्याला छान प्रकारे भाजून घ्यायचा आहे। हा मसाला आता पूर्णपणे भाजून झालेला आहे आणि पहिल्यांदा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 1 चम्मच हळद, 2 चम्मच लाल तिखट आणि 1 स्पून गरम मसाला हा पूर्णपणे ह्या मिश्रणामध्ये आपण टाकायचा आहे। तो मी काढून घेतला होता, त्यामुळे मी एकत्र टाकलेला आहे, आपण पण काढून घेऊन टाकावा व त्याला व्यवस्थित चांगल्यारीत्या भाजून घ्यावे। आता मसाला पूर्णपणे आपला छान प्रकारे फ्राय झालेला आहे, त्याला छान प्रकारे तेल सुटलेलं आहे, तर त्याच्यात आपल्याला चवीनुसार व अंदाजानुसार आपण त्याच्यामध्ये नमक टाकावे। नमक टाकून झाल्यानंतर जे आपण लहान केलेली कोथिंबीर आहे ती टाकून घ्यावी। कोथिंबीर टाकून झाल्यानंतर जे पीस आपण ठेवलेले आहेत ह्याच्यासाठी ते पीस त्याच्यामध्ये टाकून घ्यावे। पीस टाकून घेतल्यानंतर त्याला व्यवस्थितरित्या हलवून घ्यावं मसाल्यामध्ये आणि मसाल्यामध्ये त्याला व्यवस्थितरित्या आपण हलवून घेतल्यानंतर आपल्या घरातील सदस्याप्रमाणे किंवा आपल्याला कोणत्या प्रकारची थीक किंवा पातळ कशी ग्रेव्ही आहे किंवा